त्यांच्या प्रचाराच्या सभेसाठी आपण इथे जमलेलो होत असले आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय भुजबळ साहेब, समीर भाऊ बनकरजी, महेंद्र शेठजी, प्रेरणा, जयदत्त होळकर, जगदीश भाऊ भाऊसाहेब, बाबासाहेब देशमुख, संजय बनकर, समीर देशमुख, वसंत पवार, तात्या प्रकाश वाघ, राधाकिसन सोमाणी, मायाताई, संतू पाटील जांभरे, प्रमोद पाटील, साहेबरावजी, महेश भाऊ, मकरंद सोनावणे, एकनाथ गायकवाड, संजय सोमाणे, योगेश जागीरदार, बाळासाहेब गुंड, किसनरावजी मेंबर, निसार, श्री देवरे, बबन शिंदे, रामदास काळे, नरसिंग दरेकर, अशोक भाऊ, लक्ष्मण कदम, सुरेखा नागरे, निसार शेख, नवनाथ काळे, देवीदास शेळके, विनायक भाऊ, विनायक भाटेकडे, भगवान ठोंबरे, अकबर शाह कोमाणी, राजश्री पहलवान, दत्तू पाटील, ज्ञानेश्वर भाऊ, शंकर मांजरे, निवृत्ती भाऊ, सचिन, प्रतिम परणी, प्रशांत शिंदे, दीपक भाऊ, मुशीधर शाह, देवीदास शेळके, राजेश भाऊ, स्वप्नील माने, अर्जुन जावळे, प्रमोद पाटील, व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनींना, तुम्ही म्हणत असाल किती नावं वाचते. मी स्वतः इथली उमेदवार नाही आहे, पण मी जेव्हा उमेदवार असते ना तेव्हा एक वेळ भाषण कमी केलं तरी चालेल, पण नाव कुणाचं राहता कामा नये. आणि त्याचबरोबर ही नावं मी काही लिहून दिलेली नाही, कोणीतरी इथे लिहून दिली असेल, त्याच्यामुळे कदाचित एखादं चुकभूल जर राहून गेला असेल तर तो काही कोणी मुद्दाम नाही केलेला आहे, कारण का बरीच नावं होती खरं तर. पण माझा विश्वास आहे की एखाद्याचं राहून गेलं असेल तर इलेक्शनचा वारं म्हणजे एक लग्नघर असतं, त्या लग्नघरात अशा काही गोष्टी होत असतात, पण ते मनावर न घेऊन आपण प्रत्येक जण आज जो इथे आला आहे तो स्वतः भुजबळ साहेब आहे असं समजून पुढचे 48 तास आपल्याला काम करायचे. मी भुजबळ साहेबांना आल्यावर एकच गोष्ट सांगितली की मला आठवते मी हल्ला बोलच्या सभेला इथे आले होते आणि तेव्हा मी तुम्हाला म्हणले होते की विधानसभेचं इलेक्शन जेव्हा होईल तेव्हा भुजबळ साहेब उमेदवार असतील तर फॉर्म भरायला किंवा कुठल्या तरी निमित्ताने मी त्या इथे येऊन जाईन हा शब्द मी तुम्हाला दिला. खरं तर मी फॉर्म भरायलाच येणार होते, पण देव जाणे कसं काय झालं, पण कुठून तरी डास आला आणि मला डेंगी झाला, त्याच्यामुळे माझे कुणाचेच फॉर्म मला भरता आले नाही. आणि पत्रकारांनी मला विचारलं तुम्ही इथे कसे काय आला, म्हटलं मी फक्त येवलेकरांना भेटायला आणि भुजबळ साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी इथे आले, बाकी मी खरंच काही काम करण्यासाठी आले नाही. कारण फक्त पक्षात नाही पण महाराष्ट्रातली जी नेतृत्व आहे गेल्या 30-40 वर्षामध्ये, त्यांचं फार मोठं योगदान महाराष्ट्राच्या उभारणीत आहे. 4-5 जे महत्त्वाचे नेते ज्यांच्यामुळे महाराष्ट्रात मोठे परिवर्तन झाला, विकास झाला, त्याच्यापैकी एक आदरणीय भुजबळ साहेब आहेत ह्या उभ्या महाराष्ट्राने. आणि मी बाहेरून पाहते म्हणून सांगते की खरं भाग्य आपल्या सगळ्यांचं, महाराष्ट्रातल्या जनतेचं आणि तुमचं त्याच्याहून जास्त की तुमचे लोकप्रतिनिधी म्हणून ते तिथे उभे राहतात. आणि त्याच्यामुळे इथे दोन गोष्टी येवल्यामध्ये फेमस आहेत ज्याच्यासाठी येवल्याची राज्यात आणि देशात ओळख आहे. तुम्हाला त्या दोन गोष्टी माहिती आहेत, एक पैठणी साडी आणि दुसरे भुजबळ साहेब. ह्या दोनच गोष्टी येवल्यामध्ये सगळीकडे कुठेही तुम्ही जा. आणि भुजबळ साहेब हे फक्त महाराष्ट्राचे नेते नाही तर असला काय तुम्ही समज गैरसमज करू नका. भुजबळ साहेब हे फक्त राज्याचे नाही पण देशामध्ये त्यांच्या कामाची नोंद आणि त्यांची खूप चाहते संपूर्ण देशात आहे ती मी स्वतः पाहिलेलं आहे. तुम्ही राजस्थानमध्ये जा, तुम्ही कर्नाटकामध्ये जा, तुम्ही गुजरातमध्ये जा, सगळीकडे भुजबळ साहेबांचा एकदम बोलबाला असतो. त्यामुळे खरं फार एवढी मोठी प्रचार किंवा आधी ज्या लोकांनी काही भाषणं केली ती फार काय तुम्हाला करणं खरंच गरजेचं नाही आहे.
आपला शिक्का जेव्हा एक नंबर असतो ना येवल्याच्या साडीसारखा, त्याच्यामुळे तुम्ही काय करू नका, काय चिंता करू नका. आणि कोणी काय आले गेले, भुजबळ साहेब मागच्या वेळेस 50,000 यांच्याच विरोधात निवडून आले होते, बरोबर. आता मागच्या वेळीस 50 जर केले होते तो इस टाइम 1,00,000 तो बनता येईल. आणि मलाही त्यांना शुभेच्छा आहेत. असंच तुम्ही भुजबळ साहेबांच्या समोर लढत जा आणि आम्ही दर इलेक्शनला 50,000 वाढत जाऊ. त्याच्यामुळे मला आनंद आहे खरं तर, म्हणजे भुजबळ साहेब तुमचा सोपा कॅन्डिडेट तुम्हाला खरं तर झाला. कारण का एकदा तिथे कुणाचं पेलवानाचं नाव वाचलं मी, मला वाटलं पेलवान फक्त माझ्याच मतदारसंघात होते, नाशिकमध्ये पण आहेत वाटतं पेलवान, कोणीतरी आहे ज्यांचं नाव मी व्यासपीठावर घेतलं. आणि आजकाल TV बघितलं तर सगळी लढाई पेलवानांची चाललेली आहे. आणि ह्या संपूर्ण भागामध्ये मी मगाशी विचार करत होते की मागेही मी जेव्हा आले होते हल्ला बोलसाठी, मी 2-3 येवल्याला येऊन गेले. येवल्यामधले रस्ते असतील किंवा जी चांगली कामं, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काम जर मला विचाराल, मी एक महिला आहे, भुजबळ साहेबांनी ह्या भागात केलं असेल तर महिलांच्या डोक्याच्या वरचा हांडा त्यांनी काढला आहे, सगळ्यात मोठं काम. सगळ्यात महत्त्वाचं पाणी असतं आणि तेच मगाशी समीर भाऊंनी मला ते सगळं दाखवलं, एवढं मोठं पुस्तक आहे आणि त्याच्यात एक फक्त पाण्याचा प्रश्न कसा सोडवला आहे. म्हणजे जिथे कधीही पाऊस नव्हता, पाऊस पडला तरी पाणी थांबायचं नाही, तिथे आज असं महिला म्हणतायत की इतका पाणी झालं आहे आता त्या पाण्याला आवरा, हे फक्त आणि फक्त भुजबळ साहेब करू शकतात हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलं. आणि मला आनंद वाटतो की त्यांच्या इलेक्शनच्या निमित्ताने मोठ्या संख्येने आपण इकडे सगळे जमलेले आहात. विजय तर आपलाच होणार आहे, त्याच्यामुळे त्याच्यात बाई मला मनात अजिबात शंका नाही. भुजबळ साहेबांच्या बाबतीत देशातच कुणाला शंका नाही, त्याच्यामुळे आपल्या कशाला यावी. आणि त्यांनी केलेलं काम हेच त्यांची पोचपावती आहे. आणि रस्ते, जे मी नेहमी जेव्हा मोठे रस्ते बघते, मला खरं सांगा नाशिकवरनं मुंबईला जायला देवाचं नाव घेऊन निघायचे, आता भगवान भरोसे माहिती नाही किती वेळ लागेल. हे फक्त आणि फक्त भुजबळ साहेबांमुळे तो मोठा रस्ता झाला. आणि मुंबई आणि नाशिक जणू काय सकाळी निघालं की संध्याकाळी आरामात माणूस येतोय असं झालंय. अडकतो कुठे माणूस? कल्याण डोंबिवलीला. कल्याण डोंबिवलीचा सत्ता कोणाची आहे? त्यांची आहे, आपली नाही. आणि ह्या महाराष्ट्राचे लाडके माननीय मुख्यमंत्री म्हणले होते कल्याण डोंबिवलीच्या सभेत, तुम्ही ऐकलं का नाही मला माहिती नाही, पण त्या भागात त्यांनी सांगितलं होतं काही काळजी करू नका, मला एक हाती सत्ता द्या, 6,000 कोटी रुपये देईन. मी परवा गेले होते तिकडे त्या भागामध्ये, मी विचारलं 6,000 आले का, ते म्हणले नाही आले, ते म्हणले 6 आले. मला वाटलं 6 म्हणजे 600 तरी आले असतील, ते म्हटलं 600 कोटी आले, ते म्हणले 600 नाही 6 रुपये पण नाही आले, काय बोलताय तुम्ही. म्हणजे भुजबळ साहेबांनी सगळं काम करून दिलं, त्या मुख्यमंत्र्यांनीच मध्ये अडवले. त्यामुळे तुम्ही विचार केला पाहिजे की काम कोण करतं. आत्ता चॅनलवर सर्वेची बरीच चर्चा झाली, सीट काही कमी जास्त वगैरे दाखवत आहेत, पण एक 3 गोष्टी त्या सर्वेमध्ये दाखवल्या आहेत. एक, या राज्यातले 55-60% लोकांचं म्हणणं आहे की सत्ता परिवर्तन झालं पाहिजे, आम्हाला हे सरकार नकोय. मी म्हणत नाही आहे, चॅनलचा पहिला सर्वे म्हणतो. दुसरीकडे म्हणत आहेत की हे मुख्यमंत्री आम्हाला नको, असं तर सर्वेमधलं म्हणत आहेत. माझं मत नाही, माझं मत त्यांनी जायलाच पाहिजे, कारण का माझ्यासाठी काही केलंच नाही 5 वर्षात या महाराष्ट्रात, काही केलं नाही, फक्त भाषणं बोलले, गाजरांचा पाऊस आणि जुमले, ना 15 लाख आले, ना कांद्याला भाव पडल्याला, काही केलं नाही. आणि कांद्याचा तो दुकडा मला माहिती आहे, कारण जेव्हा आम्ही संसदेत होतो समीर भाऊंना आठवत असेल तो दिवस, आदरणीय पवारसाहेब शेती मंत्री होते आणि सगळे भाजपचे लोक ना गळ्यात माळा घालून आले होते, सगळ्या कांद्याच्या माळा घालून आले होते. आणि मी विचारत विचारत होते की कांद्याच्या माळा का घेऊन आलेत, तर ते म्हणले बहुत हो गई महंगाई की मार, कोण आहे जिम्मेदार? शरद पवार, असे ते बोलत होते आंदोलनात. साहेब हसत होते, तुम्हाला माहिती आहे साहेब असे बसतात आणि हसतात. आणि मी विचार करत होते की एवढा हल्ला करताय ते हसतात कसे काय, म्हणजे आता काय उत्तर देणार. उभे राहिले आणि एकच गोष्ट म्हणली, आणि मी पार्लमेंटच्या रेकॉर्डची आहे की तुम्ही किती हल्ला केला तरी मला चालेल माझ्यावर, पण मी कांद्याला भाव दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, किती माझ्या विरोधात बोलायचं बरोबर. आणि आत्ता तुम्ही बघताय काय परिस्थिती आहे, यांना पाकिस्तानचा कांदा चालतो,
पण माझ्या नाशिक जिल्ह्याचा कांदा चालत नाही, खरं आहे का नाही मला सांग. यांना पाकिस्तानची साखर चालते पण माझ्या बारामतीची साखर चालत नाही. म्हणजे एरवी हे येतात तेव्हा सगळ्यांच्या विरोधात बोलतात, पण जेव्हा माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याचा प्रश्न असतो ना, अतिशय असंवेदनशील सरकार आहे. आणि एवढं झालं तरी मुंबईत काही फार महागाई कमी नाही. माझी आई मुंबईत राहते, कांद्याचा भाव झाला आता 90 आणि 100 रुपये. ना लासलगावला इथे पाणी 2 पैसे मिळत होते, ना तिकडे सर्वसामान्य जनतेला स्वस्तात काही मिळत होतं. मग हे जात कुठे होते पैसे, मधले देवालाच ठरवा. पण सुखी कोणीच नव्हतं, कारण कितीही तुम्ही म्हणला तरी शेतकऱ्यातलं काही भलं होत नाही आहे, आणि शहरात गेला तर महागाई कमी होत नाही. आज कुठेही तुम्ही जा शेतकरी, 5 वर्षात मला आठवते की आमच्यावर टीका करायची, बहुत हो गई महंगाई की मार, आठवतं का आपकी बार नाही, त्यांचं सरकार लोक खालून म्हणायचे. आणि खरंच आमच्या काळात महागाई झाली होती, मी कबूल करते. पण आता ह्यांची महागाई बघितल्यावर असं वाटतंय की आपलं होतं तेच बरं होतं, फारच स्वस्ताई होती. पेट्रोलचा भाव काय होता आपल्या काळात, 40-50, तेव्हा एवढी टीका व्हायची. यांनी तर पार 100 नेलं, एक नोट दिली. मला कोणीतरी एक व्हॉट्सॲप पाठवलं होतं की लग्नामध्ये लोक आता शाल श्रीफळ घेऊन जात नाही, 1 लिटरचं डिझेल देतात असं म्हणतात लोक. पण ही परिस्थिती तुम्ही बघा की महागाई काहीच कमी झालेलं नाही. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला एक परिवर्तनाची गरज आहे. मगाशी मी एक भाषण ऐकत होते संखेलाजींची, आणि तुम्ही तर काय दाद देत होता त्यांना, आणि मी विचार करत होते की काय बोलला. मग मला भुजबळ साहेबांनी सांगितलं ते त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती, आणि मी उत्सुकतेने त्यांचं भाषण ऐकत होते. काय काय त्या भाषणात बोलत होते, मी भूलथापांबद्दल बोलत होते, थाळीबद्दल बोलत होते. 10 रुपयाची थाळी सांगितलं ना आपल्याला मिळणार आहे. मी विचार करत होते मला की 10 रुपयाची थाळी कशी बसणार, कारण का माझ्या लोकसभा मतदारसंघात बचत गटासाठी मी तो उपक्रम करते. 20 रुपयाला थाळी देतो आपण, बचत गट चालवतो. 4 चपात्या, भाजी, डाळ, भात, कोणीही जाऊन बघून या. ताईज किचन म्हणून माझ्या लोकसभा मतदारसंघात काम झालं. आम्ही काय जाहिरात करत नाही आणि इथेच तर मार खातो. मला मगाशी कोणीतरी विचारलं या सरकारने एक चांगलं काम केलेलं सांगा, म्हटलं 5 वर्षात एकच गोष्ट केली, स्वतःच्या भारी भारी जाहिराती केल्या, बाकी काही 5 वर्षात केलं नाही. खरं आहे का नाही मला सांग. आणि ह्या थाळीचं पण मी ऐकलं आणि मी माहिती काढली, आणि नंतर मला कोणीतरी व्हॉट्सॲपवर एक चित्र पाठवलं. त्यांनी सांगितलं असं की थाळी 10 रुपयाला, एक माणूस येतो आणि एक थाळी ठेवतो आणि म्हणतो थाळी आली, जेवणाचं काय. ते म्हणले थाळी 10 रुपयाची, जेवणाचा उल्लेख नाही आहे त्याच्यात. त्याच्यामुळे मी विचारात पडले, कारण का आम्ही सगळ्या महिला, मी शेफालीला पण आल्या सांगत होते, म्हटलं शेफाली आपलं तर घरचं कामच संपलं, हे सत्तेत येणार असले तर 10 रुपयाला थाळी करणार, तर आपण काय करूया, नवऱ्यांना 10 रुपये रोजचे देऊया का 300 रुपयेच वर्षात महिन्याचे देऊया, काय करूया. दाद देऊ नका, वय तुमच्यावर येणार आहे, कारण का हा जुमला आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. 10 रुपयात खरं मला सांगा थाळी देणं शक्य आहे का. अरे यांचा शिव वडापाव 15 रुपयाला होतो आणि थाळी 10 रुपयाला, ते इतकी पण नाही व्हावी. साधी माणसं आहोत मराठी, पण इतकी साधी पण नाही आहोत की आमच्या तुमच्या सगळा जो गाजरांचा पाऊस चाललाय, एकाने 10 रुपयाला थाळी तर दुसरा म्हणला माझी 5 रुपयाला थाळी. आत्तापर्यंत एक कुठे नाही दिसली, 5 वर्षांची सत्ता आहे. दिसलं काय यातलं काही, कर्जमाफी आता त्यांचा सगळ्यात आवडता विषय. आम्ही सत्तेत आलो की कर्जमाफी करू, मला कधीतरी त्यांना आठवण करून द्यायची, आहो तुम्ही सत्तेत आहात. त्यांना अजूनही वाटतं ते सत्तेत नाही आहेत, आणि आम्हाला अजूनही वाटतं की आम्ही सत्तेत आहोत, कारण का कामं आम्हीच करतो. तुम्ही विचार करा भुजबळ साहेब, प्रशासनाचा अनुभव किती महत्त्वाचा असतो. म्हणजे उत्तम प्रशासक असेल तर तो सत्तेत असला काय, विरोधक असला काय, उत्तम काम करून देतो. मग अशी पानं उलटून उलटून मी थकले, पण भुजबळ साहेबांची 5 वर्षातली कामं संपली नाही. एक विरोधातले नेते असले तरी एवढा एक उत्तम प्रशासक म्हणून त्यांनी जे काम केलं त्याच्यामुळे ती पुस्तिका निघू शकतो. म्हणजे 5 रुपये, 10 रुपये, कर्जमाफी हे सगळं होत असते. कर्जमाफी करायला दानत लागते. 72,000 कोटी रुपयाची सरसकट घर बसल्या कर्जमाफी झाली होती का नाही. बघा माझं भाषण बोलायच्या आधीच तुम्ही टाळ्या वाजवले. 2014 आम्ही हीच भाषणं करत होतो, एक जण टाळी वाजवत नव्हतं. 72,000 कोटी रुपयाची एक जण तेव्हा टाळी देत नव्हती, तेव्हा कळत होतं
काहीतरी आपलं चुकते, एवढी सरसकट कर्जमाफी लोकांच्या मनात का नाराजी आहे? आणि 2019 मध्ये यांनी तर फसवलं आपल्याला तो सोडा, पण छत्रपतींनाही फसवलं. छत्रपतींच्या नावाने कर्जमाफी केली गेली की नाही सांगा? घरबसल्या कोणाची झाली कुणाची नाही झाली. बायकोला घेऊन जोडीने गेले, 500 रुपये खर्च केला, किती लोकांची कर्जमाफी झाली? 10% नाही, 5% नाही, 2% पण लोकांची, कोणाचीच नाही झाली. त्याच्यामुळे फसवणीस, आमचा धनंजय म्हणतो एक गोष्ट खरी आहे, तो देवेंद्र फडणवीस नाही म्हणत, तो देवेंद्र फसवणीस सरकार म्हणतंय. मला तर कधी कधी भीती वाटते चुकून त्यांची भेट झाली तर त्यांच्या तोंडावरच म्हणायचं देवेंद्र फसवणीस जी कशी आतून. पण सर्वसामान्य माणसाला फसवायचं काम 5 वर्ष सातत्याने केलंय, म्हणून तो मराठी बाणाय लक्षात ठेवा. म्हणून आज 50 ते 60% लोक म्हणतायत नको आम्हाला मुख्यमंत्री बदला त्याला. मी नाही म्हणते, ती चॅनलवरचा सर्वे, घरी गेल्यावर कळेल तुम्हाला. आज 2 चॅनलच्या सर्वेमध्ये ते चाललेलं आहे. त्याच्यामुळे भुजबळ साहेब आपल्यावर फार सगळ्यांवर मोठी जबाबदारी येणार आहे. महाराष्ट्रात यांनी 5 वर्षात काहीच केलं नाही. आपल्याला सत्तेत आल्यानंतर त्यांनी 5 वर्ष नाही केलेलं किंवा चुकीचं केलेलं भरून काढून आपल्याला महाराष्ट्राचं काम करायला लागणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला फार मोठी जबाबदारी घ्यायला लागणार. आणि माझा विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये जे जे त्यांनी उज्ज्वल साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जी जी मोठी कामं झाली तशीच ती पुढे ठेवतील. म्हणजे आम्ही तर मुंबईकर असलो, पुणेकर असलो, तरी तुमचा नाशिकचा पूल बघायला येतो बाबा आम्ही. कारण का तेवढा सुंदर पूल खरंच कुठे महाराष्ट्रात नाही आहे की आपल्याला कुठेतरी परदेशात आल्यासाठी चाललाच एवढं उतरते का? नाही पूल आमच्या मुंबईत पण तसा नाही आणि आमच्या पुण्यात पण तसा नाही. तुमच्या नाशिकमध्ये अव्वल नंबर, राज्यातला 1 नंबरचा पूल जर कोणी बांधला असेल तर तो आदरणीय विश्वासाने बांधलेला आहे, त्याचा मला सारखा अभिमान. आणि मी इथे यायच्या आधी थोडं गावामध्ये फिरत होते आणि मी बघत होते की भुजबळ साहेबांनी काय काय काम केले, पुस्तिका बघितली गावात काय. तर एक गोष्ट मुख्यमंत्र्याला जमली नाही पण आमच्या भुजबळ साहेबांना जमली, अशा अनेक गोष्टी त्यांनी खरं तर इथे केलेल्या आहेत. त्यात एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि गौतम बुद्धाचं जय केलेलं आहे. महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी 2 शब्द आपल्याला दिले होते, छत्रपतींचा पुतळा बांधतो आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीही ती इंदू मिलच्या जागेत करतो. दोन्ही गोष्टी केल्या का? नाही केल्या. हे दुर्दैव आपलं की छत्रपतींचा पुतळा 5 वर्षात ते करू शकले नाहीत, ना इंदू मिलमधलं काम पूरं करू शकलो. मी तुम्हाला शब्द देते आणि रेकॉर्ड करून ठेवा, मी त्यांच्यासारखी गाजरांची भाषण नाही करत. जेवढं जेपतं तेवढं मी कधी तुम्हाला म्हणणार नाही सत्तेत आलं तर 15 लाख देऊ. नाही बाबा, मी देऊ शकत तुम्हाला 15 लाख, पण तुमची सरसकट कर्जमाफी करू शकते हे मी तुम्हाला सांगू. त्याच्यामुळे जेवढं आपल्याला झेपेल तेवढंच माणसांनी बोलावं या मताची मी आहे. आणि शेवटी खोटं खोटं बोलायचं आणि शेवटी त्या पांडुरंगाला उत्तर द्यायचं ना, तुमच्याशी एक वेळ बोलीन पण त्याला उसको जवाब देणे काय नाही. त्याच्यामुळे मी नेहमी सगळ्यांना सांगते थोडंसं कमी सांगा आणि जास्त काम करा. भुजबळ साहेब तसेच करतात. भुजबळ साहेब सांगतात कमी आणि करतात एवढं काम. आणि उभ्या महाराष्ट्राने गेल्या 30 वर्षात पाहिलेलं आहे. आता मगाशी या भाषणात कुणाचा तरी उल्लेख आला, काही लोक विरोधात काम करते, मला आश्चर्य वाटतं खरं तर. कारण ह्या इलेक्शनमध्ये वातावरण वेगळं आहे. आत्ताच मला फोटो येत होते म्हणून मी त्याच्यावर, ते आजकाल तुम्हाला माहिती आहे सोशल मीडिया भारी भारी चाललेलं असतं, काय झालं टाचणी पडली की आपल्याला बातमी कळते. आणि व्हॉट्सॲप म्हणजे तर ब्रह्मदेव झालेला आहे, एकामेकावर विश्वास ठेवणार नाही पण व्हॉट्सॲपवर ठेवणार. मी तुम्हाला सांगितलं असं झालं, तुम्ही म्हणलं छत ताई कसं काय, मी तुम्हाला म्हणलं व्हॉट्सॲपनी सांग, अच्छा व्हॉट्सॲपवर आले होय, म्हणजे माझी काय किंमत नाही पण व्हॉट्सॲप जे, मी तर म्हणते तो ब्रह्मदेवच झालाय आपल्या आयुष्यात, सगळ्यांचा त्याच्यावर विश्वास. आता माझ्या व्हॉट्सॲपवर फोटो आले, आदरणीय पवार साहेब साताऱ्याला भाषण करतायत, पाऊस पडतोय पूर्णपणे ओले चिंब झालेत पण भाषण करतात. आणि त्याच्यात लिहिलेलं आहे हा 80 वर्षाचा योद्धा लढतोय, आपल्याला लाजवेल पण एवढं काम तर करतोय अशी त्याच्यात. आणि मी विचार करत होते की उभा महाराष्ट्र, आपले विरोधक पण म्हणतायत की यावेळी सिलेक्शनमध्ये गंमत येते आणि पवारसाहेब विरुद्ध सगळे देशातले नेते, जणू काही लढाई आज महाराष्ट्र टिकवायची. आणि पवारसाहेब बोलली ही गोष्ट खरी आहे की कधीही इतिहास बघा आणि भविष्य बघा, दिल्लीच्या पुढे महाराष्ट्र कधीही झुकणार नाही.
आणि हा शब्द आपल्याला दिला आणि हे संस्कार आपल्यावर झालेले आहेत. आणि अशी परिस्थिती असताना काही लोक अशा काळात चुटूर मुटूर काहीतरी इथे तिथे करत बसतात. तुम्ही काय त्यांची काळजी करू नका, कारण का मतदार हा खूप हुशार आणि सुजाण असतो. लोक काही करत बसतात पण मतदार लांबून शांतपणे सगळ्यांची कृती बघत असतो. तो ऐकतो सगळ्यांचं पण करतो फक्त मनाचं आणि जे योग्य असतेच ते. आणि येवलेकरांना मी कुठल्या तोंडाने सांगणार, कारण का तुम्ही योग्य तोच निर्णय नेहमी तुमच्या हिताचाच घेत आलाय. आणि नेहमीच आदरणीय भुजबळ साहेबांना मोठ्या मताधिक्याने आपण नेहमीच निवडून देत आलाय. त्याच्यामुळे खरं तर मी काय इथे भाषण करते देवालाच ठाऊक. मी फक्त तुमची भेट घेण्यासाठी आले, भुजबळ साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी आले आणि मी माझ्या लोकसभा मतदारसंघात उद्या जाणार आहे. कारण का आमच्याकडे पद्धत अशी आहे की शेवटचा जो दिवस असतो त्या दिवशी 3 वाजता बारामतीची सभा असते, ज्याला आदरणीय पवार साहेब आणि दादा हे एकत्र येतात आणि भाषण संबोधित करतात आणि प्रचार संपतो अशी आमची प्रथा आहे गेल्या 50 वर्षाची, म्हणजे पवारसाहेबांच्या पहिल्या इलेक्शनपासून आज हे दादाचं इलेक्शन आहे तिथपर्यंत. त्याच्यामुळे मी खरं तर आज इथे आले, ही सीट तर लाखांनी येणारच आहे पण भुजबळ साहेबांचे आशीर्वाद हे आमच्यासाठी संघटनेसाठी सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळे भुजबळ साहेबांना एवढीच विनंती करीन की तुम्ही येवल्यावर तर तुमचं लक्ष आहे नाशिकवर आहे, जे देशा राज्यात पण आहे, असंच तुमचं मार्गदर्शन आम्हाला सगळ्यांना सातत्याने मिळावं. आणि या शेतकऱ्यांच्या, म्हणजे मी नेहमी भाषण करता तुम्ही ज्या आशेने आमच्या सगळ्यांकडे बघता ना त्याचं मला नेहमी दडपण येतं, कारण का तुमच्या डोळ्यात ज्या अपेक्षा असतात, जो विश्वास असतो, जे प्रेम असतं. आणि एक वेळ माझं म्हणणं आहे आयुष्यात प्रेम कमी झालं तरी चालेल पण आयुष्यात विश्वास तुटता कामा नये. आणि आपलं जे नातं आहे आणि नाशिककरांचं नातं आहे हे मी तर आयुष्यभर या जिल्ह्याला ऋणी राहीन, कारण का आदरणीय पवारसाहेबांवर अनेक जिल्ह्यांनी प्रचंड प्रेम केलं पण एक जिल्हा जो त्यांच्या चांगल्या काळात आणि वाईट काळात त्यांच्याबरोबर उभा राहिला तो नाशिक जिल्हा आहे, हे मला आयुष्यभर वाटतं. आणि त्याच्यामुळे ह्याही वेळेस ह्याही इलेक्शनला आता किती सीट तुम्ही निवडून येत आहेत माहिती नाही, डायरेक्टच आता तुम्ही त्यांच्यासारखे बोलायला लागला, एखादी द्या त्यांना, हा 15 पैकी 14 म्हणजे एक द्यायला तयार होत. आपण त्यांच्यासारखं नाही आपलं त्यांचं, आपलं एखादं द्यायचं. आपल्याला कोणी, आपल्याला विरोधक पाहिजे, त्यांना विरोधक नको आहे, आपल्याला विरोधक पाहिजे. सत्तेत बसल्यावर कोणीतरी टीका करणारा पाहिजे की हो समोर. माझं तर म्हणणं आहे अरे विरोधक पण असावा तर दिलदार असावा, त्यांनी आपल्यावर टीका करावी आणि आपण त्याचं उत्तर द्यावं. ह्याच्यात तर मजा आहे. मला अजून आठवतं की पहिल्यांदा पक्षाची स्थापना झाली ते मला वाटतं भुजबळ साहेब तुम्हीच होता ना विरोधी पक्ष नेते, पहिला अध्यक्ष. आणि आपली सत्ता जी आली काँग्रेसची गेल्यानंतर त्याला सत्ता येण्यामागे एकच माणूस जबाबदार होता आणि त्या माणसाचं नाव छगन भुजबळ. तुम्हाला सांगतो खिंड लढवली, मला वाटतं एकटे भुजबळ साहेब विरुद्ध ते 200 हे एकटेच पुरायचे त्या लढाईमध्ये. आणि त्याच्यामुळे भुजबळ साहेबांचा जलवा हा सगळ्या राज्यांनी बघितलाय, देशांनी बघितलाय. आणि असंच नेतृत्व हे भाग्य आपलं आहे की या मातीत त्यांची कर्मभूमी झाली आणि या येवल्यामध्ये त्यांच्यामुळे एवढा चांगला विकास झाला. मतं मागताना ना जेव्हा आपण ज्यांनी खूप काम केलं असेल ना त्याचं मतं मागायला खूप मजा येते, कारण का त्याचं एवढं मोठं योगदान असतं की आपल्यालाही समोर अभ्यास केल्यावर पेपर कसा जाताना वाटतं की चला आपला हा पेपरला आपला एकदम अभ्यास झालेला आहे, आपण मेरिटमध्ये पास होणार आहे. तसंच भुजबळ साहेबच 21 तारखेला मेरिटमध्येच पास होणार आहेत आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि आशीर्वाद असंच आदरणीय भुजबळ साहेबांच्या मागे त्यांच्या कुटुंबामागे हे कायम राहिलेलं आहे हे मी जवळून पाहिलेलं आहे. आणि 21 तारखेला आपण मोठ्या संख्येने आपलं मतदान, आपलं पवित्र मत हे घड्याळाच्या शेजारचं बटन दाबून आदरणीय भुजबळ साहेबांना पुन्हा मोठ्या मताधिक्याने मुंबईला आपण ह्या राज्याचा विकास करण्यासाठी लवकरात लवकर पाठवाल एवढीच नम्र विनंती करून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आग